आपल्याकडे कोणताही सण असू द्यात मग ती होळी असो गुढीपाडवा असो किंवा कोणताही आनंदाचा दिवस असो महाराष्ट्रीयन घराघरात पुरणपोळीचा स्वयंपाक हा केलाच जातो नैवेद्यामध्ये तर पुरणपोळीच असते तर असा पूर्णावरणाचा स्वयंपाक करणं म्हणजे खऱ्या सुग्रणीचं काम असं मानलं जातं पण काही जणी पहिल्यांदाच पुरणाचा स्वयंपाक करत असतात किंवा काही जणींना तेवढा स्वयंपाकाचा उरक नसतो अशावेळी जर आपण थोडीशी पूर्वतयारी केली तर हा पूर्णाचा स्वयंपाक करायला तेवढाच सोप्पा आहे नमस्कार माझ्या किचनमध्ये संध्यास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत होळीनिमित्त पुरणपोळीचा रुचकर चविष्ट संपूर्ण स्वयंपाक योग्य नियोजन करून वेळेत घाई गडबड न करता भांड्यांचा जास्त पसारा न करता कसा पूर्ण करावा तर सगळ्यात आधी पुरणपोळी करायच्या आदल्या दिवशी जर आपण थोडीशी तयारी करून ठेवली तर आपलं काम सोप्पं होईल आणि बराच वेळ हा वाचेल तर लगेचच आपण बघूयात आदल्या दिवशी काय नियोजन काय पूर्वतयारी केली पाहिजे तर इथे जे पापड तुम्हाला तळायचे आहेत किंवा जे तळण तळायचं आहे ते सर्वात आधी एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं म्हणजे त्या दिवशी हे सगळं काढत बसण्यामध्ये वेळ जात नाही तर असं झाकून आपण ते ठेवून देऊयात तर पुढची तयारी बघूयात तर इथे एक डबा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे तुम्हाला भजीसाठी जेवढं पीठ लागणार आहे तेवढं तुम्ही इथे बेसनपीठ घेऊन ठेवू शकता जास्ती जरी झालं हे पीठ तरी काहीच हरकत नाही तर इथे साधारणपणे सहा ते सात चमचे बेसनपीठ मी घेतलेलं आहे तेवढं भजीसाठी पुरेसं होणार आहे त्यामध्ये ओवा टाकायचा आहे थोडासा असा हातावर चोळून टाकायचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा खायचा सोडा यामध्ये टाकायचा आहे आता हे सगळे जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छान व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे इथे बघा हे आपण भजीचं प्रीमिक्स करून ठेवलेलं आहे याने काय होतं ज्या दिवशी आपल्याला भजी तळायची आहे त्या दिवशी फक्त आपल्याला हे प्रीमिक्स वापरायचं आहे पाणी वापरायचं आहे बाकी काहीच साहित्य काढण्यामध्ये वेळ घालवायचा नाही आहे तर असं हे हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता पुढची तयारी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आहे हरभऱ्याची डाळ तर हरभऱ्याची डाळ जी आहे ती आपण स्वच्छ निवडून घ्यायची आहे कारण हरभऱ्याची डाळ निवड निवडत बसण्यामध्ये पण भरपूर वेळ जातो त्यामुळे आदल्या दिवशीच ही तयारी करून ठेवलेली कधीही उत्तम तर अशा प्रकारे सगळी डाळ आपण स्वच्छ करून घेऊयात आणि एका स्वच्छ स्वच्छ अशा कोरड्या डब्यामध्ये ही डाळ भरून ठेवूया म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला पटकन ही डाळ घेता येते आणि शिजवायला टाकता येते तर आता ही व्यवस्थित आपण ठेवून देऊया आता पुढची तयारी म्हणजे वेलची सोलून ठेवणे कारण पूर्णाच स्वयंपाक म्हटल्यावरती त्यामध्ये वेलची पावडर आपल्याला वापरावीच लागते त्यामुळे अशी वेलची घेऊन ते आपण आदल्या दिवशीच सोलून ठेवूयात म्हणजे भरपूर सारा वेळ आपला हा वाचतो आता वेलचीची जी सालं असतात ती फेकून न देता आपण चहाच्या डब्यामध्ये ती ठेवू शकता त्यामुळे चहाला छान असा सुगंध येतो तर आता वेलची पावडर करून घेऊया त्यासाठी खलबत्त्यामध्ये वेलची आणि थोडीशी साखर घ्यायची यामुळे छान वेलची बारीक होऊन मस्त अशी पावडर तयार होते आणि ही पावडर एका हवाबंद डब्यामध्ये चांगली व्यवस्थित स्टोर करून ठेवायची आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ही वेलची पावडर वापरू शकता आता पुढची सगळ्यात महत्त्वाची तयारी म्हणजे लसूण सोलून ठेवणे पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा म्हटलं की लसूण हा लागतो त्यामुळे आदल्या दिवशीच तो सोलून ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे त्याने तुमचा खूपच वेळ वाचून तुमचा स्वयंपाक जो आहे तो पटापट होतो तर असा लसून सोलून आपण फ्रीजला लावू शकतो तर इथे बघा ही तयारी करून ठेवलेली आहे पापड काढून ठेवलेले आहेत त्याचबरोबर डाळही व्यवस्थित स्वच्छ निवडून ठेवलेली आहे पाकडून ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर हा जो गूळ आहे तो मी चिरून ठेवलेला आहे म्हणजे तुम्हाला जेवढा पूर्णाचा स्वयंपाक करायचं आहे जेवढं पुरण करायचं आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही गूळ चिरून ठेवायचा आहे भजीसाठीचं प्रीमिक्स तयार आहे आणि इथे कोथिंबीर देखील आपण स्वच्छ धुवून एका डब्यामध्ये ठेवलेली आहे आणि इथे कांदा घेतलेला आहे मी चिरून आणि एका डब्यामध्ये तो कांदा चिरून आपण ठेवून द्यायचा आहे आता ज्यांचा चिरण्यामध्ये अजिबातच स्पीड नाही आहे त्यांनी हा कांदा आदल्या दिवशी चिरून ठेवला तरी चालू शकतो आता ज्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे त्या दिवशी सगळ्यात आधी आपण वरण आणि भाताचा कुकर लावून घेऊयात तर इथे डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने तीन वेळा धुवून घेतलेले आहेत इथे मी मूग डाळ आणि तूर डाळीचा वापर केलेला आहे डाळीमध्ये हळद चिमूटभर हिंग टाकलेला आहे आणि असं स्टँडमध्ये हे डबे लावून आपण या कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकून याच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत त्याचबरोबर इथे बटाटे देखील उकडायला लावणार आहे बटाट्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या कुकरमध्ये आपण इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण थोडीशी हळद टाकणार आहोत आणि याला झाकण लावून याच्या चांगल्या पाच सहा शिट्ट्या काढून घेणार आहोत ही डाळ आपल्याला अगदी चांगली गाळ अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे बघा दोन्ही कुकर लावलेले आहेत ला वरण भात माझा तयार झालेला आहे कारण मी त्याचा कुकर आधीच लावलेला तर त्यानंतर आता पटकन आपण पीठ मळून घेऊया पीठ मळण्यासाठी आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागेल गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे तीन ते चार कप इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा गोळा अगदी घट्टसर पण नाही अगदी पातळ पण नाही असा छान मध्यम कन्सिस्टन्सीचा मळून घ्यायचा आहे म्हणजे हा जो पिठाचा गोळा आहे तो अगदी मऊसर झाला पाहिजे तरच या पुरणाच्या पोळ्या आपल्या खूप चांगल्या होतात असं पीठ मळून ठेवून आपल्याला ते मुरवत ठेवायचं आहे थोडंसं तेल टाकून हे चांगलं असं तिंबून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे बाकीचं सगळं होईपर्यंत हे जे पीठ आहे ते चांगलं मुरलं जाईल म्हणून कुकर लावल्याबरोबर लगेचच आपण हे पीठ मळून ठेवायचं आहे म्हणजे जवळजवळ अर्धा तास तरी हे छान मुरल्या जातं आणि पोळ्या अगदी मऊ लुसलुशीत होतात इथे बघा असं हे पीठ जे आहे ते चांगलं मऊ सूद असं मी मळून घेतलेलं आहे हवं असेल तर तुम्ही यामध्ये हळद देखील टाकू शकता पिठामध्ये तर चला आपण आता तळण तळून घेऊया तुम्हाला जे जे पापड तळून घ्यायचे आहेत ते तुम्ही तळून घेऊ शकता तर इथे मी उडदाचे पापड तळून घेतलेले आहेत त्याचबरोबर कुरडई देखील आपण तळून घेणार आहोत अशा प्रकारे जे जे तुम्हाला तळण तळायचं आहे ते पहिल्यांदा तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे जे तळण आहे ते मी तळून घेतलेलं आहे तर बघा हा कांदा मी आधीच चिरून ठेवलेला ज्यांचं स्पीड चिरण्यामध्ये कमी आहे त्यांनी आधीच हा कांदा चिरून ठेवा म्हणजे खूप वेळ वाचेल आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि तयार केलेलं हे जे भजीचं प्रीमिक्स आहे ते मी वापरणार आहे इथे बघा खूपच झटपट ही भजी तयार होते आपल्याला काही साहित्य काढत बसावं लागत नाही ना ओवा ना बेसन आपण ऑलरेडीच तयार करून ठेवलेलं आहे हे प्रीमिक्स त्यामुळे खूपच सोप्पं जातं आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे मिक्स करत जायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर किंवा मग हिरवी मिरची देखील टाकू शकता प्रिमिक्समध्ये मी लाल मिरची पावडर टाकलेली नाही आहे कारण काही जणांना यामध्ये हिरवी मिरची देखील आवडते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ती वापरू शकता तर इथे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे तुम्ही बघू शकता तर आपण आवडीनुसार हिरवी हिरवी मिरची देखील वापरू शकता तर थोडं थोडंसं आपण पाणी टाकून हे पीठ करून घेतलेलं आहे भजीसाठी अगदी तयार आहे हे, हे, हे पीठ ता तर आता भजी तळायला घेऊया तर पापड तळलेल्या कढईमध्येच आपण भजी तळून घेणार आहोत म्हणजे जास्तीच्या कढया पण पडत नाही भांडी पण जास्त पडत नाहीत आणि एका भांड्यामध्ये आपली बरीचशी कामं होतात त्यामुळे पापड तळून घेतल्याबरोबर लगेचच आपल्याला भजी सोडायची आहे म्हणजे आपले दोन मेनू तर तयार होतात तर इथे आपण भजी तळून घेऊया या ठिकाणी बघा अशी भजी जी आहे ती छान अशी सोनेरी कलरवरती आपण तळून घेतलेली आहे आता ही आपण भजी काढून घेऊयात तर या ठिकाणी भजी बनवून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये थोडंसं तेल त्यामधलं काढून घ्या आणि आपल्याला यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे तर साधारणपणे चार मीडियम साईजचे कांदे मी चिरून घेतलेले आणि ते आता आपण तेलामध्ये चांगले भाजून घेऊया ही आपली आमटीची तयारी आपण करत आहोत तर बघा असा छान तांबूस कलरवरती हा कांदा मी भाजून घेतलेला आहे आता कांदा थंड झाला की लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये तो घेऊयात आणि वाटण तयार करून घेऊयात तर त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या आपण टाकायच्या आहेत त्याचबरोबर इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे मी तुम्हाला ओलं खोबरं वापरायचं नसेल तर कांदा भाजून झाला की लगेचच थोडंसं सुकं खोबरं तुम्ही भाजून घेऊ शकता पण ओल्या नारळाची इथे मी आमटी करणार आहे कटाची आमची आमटी करणार आहे तर एवढं आपण मिक्सरमध्ये चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेऊयात तर इथे बघा हे कटाच्या आमटीचं जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे जास्ती काहीच मसाले वापरलेले नाहीत पण ही आमटी अतिशय अप्रतिम लागते आता दुसरं एक वाटण तयार करून घेऊया त्यामध्ये भरपूर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलेले आहे भरपूर सारी कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर आलं आणि हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत तर या सगळ्यांचं आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे आता हे जे वाटण आहे ते बटाट्याच्या सुक्या भाजीला आणि त्याचबरोबर वरणासाठीही होतं त्यामुळे दोन्हींचं काम आपलं होऊन जातं तर बटाटे उकडलेले होते तेव्हाच मी कुकरच्या बाहेर ते लगेचच काढून घेतलेले म्हणजे खूप जास्त ते शिजल्या जात नाहीत आणि बटाटे थंड झाल्यानंतर असे ते चिरून घ्यायचे आहेत आता तुम्ही म्हणाल वरण भाताच्या कुकरमध्येच बटाटे का लावले नाहीत कारण त्याचं असं आहे वरण भाताच्या कुकरमध्ये जर बटाटे शिजवायला लावले तर ते खूप गाळ शिजला शिजल्या जाण्याची शक्यता असते पण मला इथे खूप जास्त गाळ बटाटे शिजवायचे नाही आहेत असे तुकडे तुकडे भाजीमध्ये दिसले पाहिजेत म्हणून मी ती वेगळे शिजवायला लावलेले आहेत तर आता कढईमध्ये आपण तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आता मोहरी टाकूयात ही आपण बटाट्याची सुक्की भाजी करून घेऊयात कारण आता वाटण तयार झालेलं आहे चांगलं मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे टाकूयात जिऱ्यांबरोबरच यामध्ये अगदी थोडेसे तीळ टाकलेले आहेत आता इथं तीळ टाकणं खूपच ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकले तरी चालू शकतं तर हिंग टाकलेलं आहे त्याचबरोबर हे तयार केलेलं वाटण जे आहे ते एक ते दीड चमचा टाकायचा आहे जेवढी तुमची भाजी आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता या वाटणामध्ये जे जे जिन्नस वापरले आहेत मिरची कोथिंबीर वगैरे तेही तुम्ही कमी जास्त करू शकता आता हळद टाकलेली आहे आणि उकडून घेतलेले जे बटाट्यांच्या फोड्या आहेत ते टाकलेले आहेत चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि ही जी भाजी आहे ती चांगली परतून घेऊयात वरून थोडीशी अजून कोथिंबीर टाकायची आहे परतून घेऊया भाजी पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी झाकूनही ठेवू शकता चांगली परतून झाल्यानंतर ही बटाट्याची सुकी भाजी आपली तयार आहे तर आता ही बाजूला ठेवूयात आणि पुढच्या तयारीकडे वळूयात तर पुढचा मेनू आहे आपलं फोडणीचं वरण त्यासाठी एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकूयात एक चमचा भरून मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर एक चमचा भरून जिरे टाकलेले आहेत जिरे चांगले फुलले की त्यामध्ये आता टाकूयात थोडासा हिंग त्याचबरोबर पाव चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहेत मेथीचे दाण्यांमुळे वरणाला खूपच छान चव येते आणि थोडेसे तेल टाकलेले आहेत जिथे जिथे मी तेल टाकलेले आहेत तिथे तुम्ही नाही वापरले तरी चालू शकतात ऑप्शनल आहे आता तमालपत्र टाकलेले आहेत दोन कडीपत्ता टाकायचा आहे त्याचबरोबर चार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत बारीक चिरून घेतलेली कोथिंबरी टाकायची आहे आणि पुन्हा आपल्याला ही फोडणी चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आहे गॅस हा स्लो ठेवायचा आहे फोडणी करत असताना थोडीशी हळद टाकूयात आणि शिजवून घेतलेली जी डाळ आहे ती टाकून घेऊयात चांगलं मिक्स करूयात आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी यामध्ये वाढवू शकता तर आता वरणाला चांगली उकळी येऊ देऊयात यामध्ये वरून तयार केलेलं जे वाटण आहे हिरवं वाटण ते टाकूयात हे वाटण फोडणीमध्ये देखील तुम्ही टाकू शकता पण मी वरून टाकलेलं आहे तर हे वरण जे आहे चांगलं उकळून देऊया अगदी दोन तीन मिनटातच छान उकळतं आणि वरून बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर पुन्हा मी टाकलेली आहे कोथिंबीरशिवाय वरणाला चव नाही आहेत त्यामुळे कोथिंबीर भरपूर वापरायची फोडणीच्या वरणामध्ये तर इथे हे वरण जे आहे ते आपलं तयारच आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आधी डाळ शिजवत असताना देखील मीठ टाकून घेतलेलं यामध्ये थोडीशी जिरे पावडर टाकलेली आहे मस्त असं झक्का हे वरण तयार झालेलं आहे संध्याच किचनला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या शेजारी दिलेली बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला आधी येईल आणि तुम्ही माझ्या रेसिपी लवकर बघू शकता तर इथे बघा हे फोडणीचं वरण तयार झालेलं आहे ते बाजूला ठेवूया आता पुढची तयारी बघूया तर इथे हरभऱ्याची डाळ जी आहे चना डाळ ती शिजवून घेतलेली होती मी चार पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि ही जी डाळ आहे ती चांगली अशी शिजलेली आहे बघू शकताय तुम्ही अशी हातात घेतल्यावर ती फुटली पाहिजे डाळ एवढी ती शिजली पाहिजे आता हे जे पाणी आहे डाळीचं ते काढून घेतलेलं आहे मी ते व्हिडिओत दाखवलेलं नाही आहे त्याची आपल्याला कटाची आमटी करायची आहे आणि ही जी डाळ आहे खाली राहिलेली त्यामध्ये आता गूळ टाकूया त्याचबरोबर ही शिजवलेली थोडीशी डाळ देखील आपल्याला आमटीसाठी ठेवायची आहे कटाच्या आमटीमध्ये थोडीशी डाळ असलेली पण छान लागते तर आता गूळ टाकलेला आहे दोन वाटी डाळीसाठी मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे पुरण करून घ्यायचं आहे पुरणाला चटका द्यायचा आहे आता गूळ पण टाकलेला आहे मी आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा कप साखर देखील टाकत आहे तुम्हाला जर पूर्णपणे गुळाची ही पुरणपोळी करायची असेल तर दोन वाटी डाळीसाठी तुम्ही दीड वाटी गूळ वापरू शकता मी इथे एक वाटी गूळ आणि अर्धा वाटी साखर वापरलेली आहे साखरेमुळे पुरण छान पसरतं पोळीमध्ये म्हणून वापरलेले आहे आता यामध्ये ही वेलची पूड टाकलेली आहे पुरण मी चांगलं पंधरा वीस मिनिटं परतून घेतलेलं आणि अगदी पुरण झाल्यानंतर आपल्याला वेलचीपूट टाकायची म्हणजे छान असा त्याला व सुगंध येतो आता गरम असतानाच हे पुरण असं चाळणीवर घ्यायचं आहे आणि आप आपल्याला पेल्याच्या मदतीने हे असं पुरण जे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये दे देखील करू शकता पण अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने होतं आणि अगदी बारीक पुरण केलं जातं तर या ठिकाणी बघा हे जे पुरण आहे ते झालेलं आहे तयार तर आता हे जे चाळणीला लागलेलं ला आहे पुरण ते देखील आपण काढून घेऊया तर आजची ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटतोय का मला पण सांगा कमेंटमध्ये किंवा मग लाईक करा व्हिडिओला आता देखील झालेलं आहे आता पुरण बाजूला ठेवूया आणि आता कटाचे आमटे आधी करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल घेऊया त्यामध्ये मोहरी टाकायची मोरी मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे पण चांगले फुलू द्यायचे फोडणी देत असताना गॅस नेहमी मंद ठेवायचा म्हणजे फोडणी करपत नाही हिंग टाकायचं आहे त्याचबरोबर थोडेसे तीळ टाकलेले आहेत ठेचलेला लसूण टाकलेला आहे मी इथं त्याचबरोबर थोडासा कांदा बारीक चिरून घेतलेला तो या फोडणीमध्ये मी टाकणार आहे प्रत्येकाची कटाची आमटी करण्याची पद्धती वेगवेगळे असते आता कांदा चांगला लाल झाला की त्यामध्ये आता आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊयात आता कटाची आमटी आहे एळवणीची आमटी आहे त्यामुळे लाल मिरची पावडरचा वापर जरा जास्तच केला जातो घरगुती काळा मसाला टाकायचा आहे दोन चमचे थोडेसे तेल टाकलेले आहेत आता हे परतून घेऊया खूप जास्त देखील आपल्याला हे परतवायचे नाही आहेत नाही तर करपून जातील मसाले आणि यामध्ये टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती मी टाकणार आहे दोन टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेले ते इथे टाकलेले त्याचबरोबर तयार केलेलं जे वाटण आहे ते यामध्ये टाकूयात आणि पुन्हा चांगलं आपण हे सगळं मिक्स करत जाऊयात खूपच छान होते अशी कटाची आमटी मसाला आपल्याला दोन मिनिटं परतून घ्यायचा आहे मसाल्यातून हलकंसं तेल निघू लागलं की समजायचं मसाला आपला चांगला तळल्या गेलेला आहे आता यामध्ये जो आपण कट काढून घेतलेला किंवा येळवणी काढून घेतलेली ती टाकूया त्यामध्ये थोडीशी डाळ मी घेतलेली मगाशी सांगितल्याप्रमाणे यामुळे कटाची आमटी अतिशय अप्रतिम लागते छान लागते चवीला आता यामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही वाढवू शकता तर इथे बघा ही कटाची आमटी जी आहे येळवणीची आमटी आता आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर आता चांगली उकळी आलेली आहे साधारणपणे सहा सात मिनिटं मी ही आमटी उकळू दिलेली होती बघा खूपच छान ही येळवणीची आमटी तयार झालेली आहे तर आता आपला बराचसा मेनू तयार झालेला आहे फक्त राहिलेली आहे ती पुरणाची पोळी तर आता लगेचच पुरणाची पोळी करायला घेऊया पीठ पण चांगलं मुरलेलं आहे पुरण पण तयार आहे तर असा पिठाचा उंडा घ्यायचा जर असा तो लाटून घ्यायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित पुरण यामध्ये भरता येतं आता असं पुरण छान व्यवस्थित गोल करून घ्यायचं आणि असं पसरवून घ्यायचं ते आणि पसरवून घेतल्यानंतर या ज्या कडा आहेत पिठाच्या त्या सगळ्या अशा जुळवून घ्यायच्या व्यवस्थित म्हणजे पोळ्या अजिबातच फाटत नाही घाई गडबड काहीच करायची नाही व्यवस्थित शांतपणे करायचं आता व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं म्हणजे पुरण जे आहे ते लाटत असताना बाहेर येत नाही तर बघा आता आपण हे लाटून घेऊया पोळी असं प्रेस करायचं दाब द्यायचं आणि असं पसरट करून घ्यायची आता कोरड्या पिठामध्ये हे बुडवून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित म्हणजे लाटत असताना पोळी कुठंच चिकटत नाही खाली आता आपण ही पोळी लाटून घेऊया लाटताना काय करायचं हे जे बेलणं आहे किंवा लाटणं आहे ते असं गोल गोल फिरवायचं म्हणजे ही जी पोळी आहे ती खूप सोप्या पद्धतीने लाटता येते आणि अजिबात चिकटत नाही बघा असं गोल 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 करायचं लाटणं आणि या दिशेमध्ये वरून खाली फिरवायचं आणि ही पोळी आपल्याला लाटायची खूप सोपी जाते पोळी लाटायला अशा पद्धतीने आणि अजिबात चिकटत नाही खाली पोलपाटाला तर ही पोळी लाटून घेतलेली ला आहे मी तवा गरम करायचा त्यावरती आता ही पोळी आपण भाजून घेऊया आणि पुरण पण व्यवस्थित पसरलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता असे पोळीला वर फुगे यायला लागले की तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं आणि ही जी पोळी आहे ती पलटी करायची आता पुन्हा तेल लावायचं किंवा मग तूप लावायचं आणि मध्यम आचेवरती आपल्याला ही पोळी जी आहे ती शेकून घ्यायची पोळी करत असताना जास्त उलटपुलट करायची नाही ती नाहीतर ती फाटण्याची शक्यता असते बघा खूप छान अशी फुललेली आहे फुगलेली आहे तर आता दुसरी पण पोळी करून घेऊया तवा गरम करायचा आणि एक पोळी झाली की गॅस मंद करायचा पोळी टाकली की गॅस जो तो की सारकी सारकी। आहे तो मध्यम किंवा फास्ट केला तरी चालेल फक्त जास्त पोळी आपल्याला पलटायची नाही आहे सारखी सारखी एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आणि मग दुसरी बाजू भाजण्यासाठी पलटायची फक्त दोनदाच पलटायची आहे बघा खूप छान फुगलेली आहे ही पोळी आणि मस्त पदर सुटतात तर हा पुरणाचा स्वयंपाक आपला झालेला आहे ताटामध्ये सगळं घेतलेलं आहे आपण कटाची आमटी म्हणजेच येळवणीची आमटी फोडणीचं वरण दूध तूप त्याचबरोबर भजी बटाट्याची भाजी पापड लिंबू वरण भात आणि आपली लाडकी पुरणपोळी आणि वरून साजूक तुपाची धार तर नक्कीच तुम्ही या होळीला त्याचबरोबर येणाऱ्या गुढीपाडव्याला अशी सुंदर अशी रुचकर अशी पुरणपोळीची थाळी किंवा पुरणपोळीचं असं ताट करून पहा ज्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत किंवा काय पूर्वतयारी आपण केली पाहिजे पुरणपोळीच्या स्वयंपाकाच्या आधी तसं नियोजन तुम्हीही करून पहा बघा तुम्हालाही कदाचित युजफुल वाटू शकेल जे नवीन आहेत स्वयंपाकामध्ये त्यांना हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की कळवा आणि व्हिडिओ जरा जरी युजफुल वाटत असेल थोडासा जरी आवडला असेल तर नक्की नक्की एक लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त just, आपल्या ताईंपर्यंत गृहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आजचा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार